आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजमाता सत्वशिला देवी भोसलेंचं निधन, सावंतवाडीवर शोककळा, अंत्ययात्रेला अनेक मान्यवर राहणार उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या राजघराण्यातील ज्येष्ठ राजमाता सत्वशिला देवी भोसले यांचं आज निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहमंत्री दीपकभाई केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बडोद्याच्या राजकन्या तथा सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशिला देवी शिवरामराजे सावंत भोसले यांनी काल बुधवारी रात्री 9:14 वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली असून राजमातांच्या निधनाचे वृत्त सावंतवाडीत पसरताच राजवाड्यात मोठी गर्दी झाली होती. राजमाता या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या, त्यातच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज गुरुवारी सायंकाळी येथील राजघराण्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.